नमस्कार मित्रांनो मी के जी कप्ते प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार मित्रांनो जिथं जिथं उद्योग तिथं तिथं ती माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं मी काम करतो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल ई कप्तेद्वारे ही माहिती तुम्ही पाहता मित्रांनो गोवर्धन गंश सेवा केंद्र या सेवा केंद्राच्या सुरुवात करण्यासाठी आत्ता एक जाहिरात पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली आहे मित्रांनो नेमकं काय योजना आहे आणि कसा अर्ज करायचा आहे काय डॉक्युमेंट हे सगळी माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कोण एलिजिबल आहे हेही दाखवणार आहे तर मित्रांनो बघत रहा शेवटपर्यंत म्हणजे तुम्हाला ही, ही सगळी स्कीम काय आहे नेमकी ही माहिती होईल मित्रांनो तुम्ही बघत असाल की शासनचा हा अमुक निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्यस्तरी योजनेत सुधारित गोवर्धन वंश सेवा केंद्र या योजनेसाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे एकशे एकोणचाळीस महसुली विप उपविभागातून पात्र गोशाळांचे अर्ज मागवण्यात येत आहेत मित्रांनो हे सगळी ह्या योजनेची माहिती ही पेपरची जाहिरात आहे आणि ही सगळी माहिती डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए एच डी महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे याच्यात महत्त्वाची ह्या जाहिरातीमधल्या आणखी एक गोष्ट जी आपल्याला आज बघायची आहे ती म्हणजे इच्छुकपात्र गोशाळाने कोणी अर्ज करायचा आहे गोशाळा विविध नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधित जिल्ह्याच्या पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडं सहा चार दोन हजार बावीसपर्यंत सादर करायचे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला योजना माहिती करून घ्यायची की नेमकं शासनातर्फे कुठल्या कुठल्या योजना राबवल्या जातात तुम्ही बसत असाल यामध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता पण नेमकं कुठल्या कुठल्या योजना शासनातर्फे चालू राहतात पण आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे याचं लास्ट डेट काय आहे तर सहा चार दोन हजार बावीस म्हणजे सहा एप्रिल दोन हजार बावीस तर चला मित्रांनो आपण बघूया नेमकी वेबसाईटवर जाऊन बघूया युएचडीच्या की काय काय आहे आणि कसं कसं आहे त्यामध्ये तर मित्रांनो पहिली गोष्ट ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल ती म्हणजे जाहिरात आहे आणि ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे आणि तुम्ही बघत असाल तर डिटेल्स ऑफ गोवर्धन गोवश सेवा केंद्र योजनेचे डिटेल काय आहेत हे तुम्हाला दाखवतो आधी पहिल्यांदा आपण हे डिटेल काय आहेत ते बघूया नेमकी योजना काय व्हिडिओ लांबतो म्हणून सगळे डिटेल न बघता आपण नेमकी योजना काय आहे हे बघूया मित्रांनो योजनेचा उद्देश काय आहे तर मूलभूत उद्देश काय आहे तर दुग्ध उत्पादनास शेती कामास पशुपैदाशीस ओजी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या असलेल्या अब्लिक असलेल्या नसलेल्या आणि अब्लिक असलेल्या गाय वळू बैल व वय झालेले गोंश यांचा सांभाळ करायचा हा मूळ उद्देश आहे अशा पशुधनासाठी चारा पाणी निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणं गोवर्धन गो गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबवणं गोमूत्र शेण इत्यादीपासून विविध उत्पादने खत गोबर गॅस व इतर उपपदार्थ निर्मितीस प्रोत्साहन देणं चालना देणं त्यानंतर तुम्ही बघत असाल तर आ, मुद्दा आहे तो म्हणजे ब विभागामध्ये विविध विभागाच्या संस्थेच्या सहकार्याने पशुसंवर्धन विषयक उपक्रम राबवणे अनुदान पात्र गोशाळांना पुढील बाबी राज्याच्या पशुपैदेच्या प्रचलित धोरणानुसार देशी गायीच्या जातीचं संवर्धन करणं व त्याच्या संख्येत वाढवण्याकरता संस्थेकडील देशी तसेच गावठी गायीमध्ये शुद्ध देशी गायीचे जातीचे वळीचे वीर्य वापरून कृत्रिम रेतन करून घेणे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत नेमकी त्यानंतर आहे त्यान वरीलप्रमाणे कृत्रिम रेतनाने पैदास झालेली नर वासरे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या मागणीनुसार गोठीत रेतन प्रयोगशाळेसाठी नाममात्र दरानं उपलब्ध करून देणं म्हणजे हे जे आपण गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामध्ये सेवा केंद्र उत्पादन के सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये जे काही हे वळू उत्पादन होतील ते आपल्याला नाममात्र दराने पशुधन विकास मंडळाला द्यायचे आहे त्यानंतर वरीलप्रमाणे कृत्रिम रेतनाने पैदा उर्वरित नर वासरे व कालवडे यांची मागणीप्रमाणे प्रोसेस करणं आहे संस्थेमधील पशुधनामध्ये आंतरपैदास झाल्यास निर्माण होणाऱ्या नर वासरे कालवडी यांची वाढ खुंटणे कालवडी उशिरा माजावर येणे वेळीच गर्भधारणा न होणे गर्भपात होणे इत्यादी विपरीत परिणाम हे टाळण्यासाठी संस्थेमधील ओळूचं खच्चीकरण करणं हे काम त्यामध्ये करायचं आहे आणि नेमकी आता यामध्ये पात्र कोण आहे लाभार्थी आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं की स्कीम काय आहे आणि पात्र कोण आहे तर सदरची लाभार्थीचं निवडीचं निकेश आणि अटी सर्दी काय आहे तर सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडं नोंदणीकृत असावी म्हणजे एन जी ओ असावी जी धन धर्मादाय आयुक्ताकडं नोंदणीकृत संस्था आहे अशी संस्था संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वयरण चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडं स्वतःच्या मालकीची अथवा तीस वर्षाच्या भाडेपट्टेवर भाडेपट्ट्यावरची किमान पाच एकर जमीन असावी मित्रांनो हे एलिजिबिलिटी आहे म्हणजे अशा व्यक्तींना अर्ज करता येऊ शकतो संस्थेने या योजनेअंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी दहा टक्के एवढे खेळते भागमांडल संस्थेकडनं असणं आवश्यक आहे त्यानंतर संस्थेच्या नजीकच्या मागील तीन वर्षाचं लेखापरीक्षण झालेलं असणं आवश्यक आहे मित्रांनो हा पाचवा मुद्दा आहे आणि सहावा मुद्दा म्हणजे अर्जदारांसाठी काय काय आहे तर संस्थेस गोसेवा गोपालनाचं कार्य करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील म्हणजे पाच डॉक्युमेंट सर्व्हरचे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे एक म्हणजे एन जी ओ असणं गरजेचं आहे धर्मादा रजिस्ट्रेशन पाहिजे स्वतःची कमीत कमी पाच एक्कर जागा पाहिजे किंवा तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर पाहिजे आणि दहा टक्के स्वतःचं रक्कम असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा ऑडिट रिपोर्ट पाहिजे संस्थेस गोसेवा गोपालनाचे कार्य करण्यासाठी यांच्यासोबत करारनामा आता मी वाचलं त्याप्रमाणे बंधनकारक का आहे संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खातं असणं आवश्यक आहे संस्थेवर कार्यरत कर्मचारी मजूर यांची वेतन इत्यादीचा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे या योजनेअंतर्गत एक हां या योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या संस्थाकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वतःच्या उत्पन्नाचे चा साधने अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे ज्या संस्थेकडं पशुधनाच्या देखभालीसाठी आणि चाऱ्याची साठी स्वतःचं उत्पन्नाचं साधन आहे अशा संस्थाला यामध्ये प्राधान्य दिलं देण्यात येणार आहे मित्रांनो प्रशासकीय विभागाची पूर्व परवानगी घेऊन केव्हा केवळ मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरिताच रुपये पंचवीस लक्ष इतके अनुदान अनुदेय राहील तर मित्रांनो हा महत्त्वाचा मुद्दा ह्या संस्थेसाठी वरचे सगळे डॉक्युमेंट परिपूर्ण असतील अशी व्यक्ती अर्ज करू शकतात आणि यामध्ये अनुदान अनुदान म्हणजे ज्याला आपण सबसिडी म्हणतो थोडक्यामध्ये पंचवीस लाख रुपये आहे सदर अनुदानापैकी पहिल्या टप्प्यामध्ये पंधरा लाख व आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा लाख असं पंचवीस लाख रुपये यामध्ये दिले जाणार आहेत आणि हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी आत्ता सांगितलेला बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठीक आहे तुम्हाला तेही वाचून दाखवतो या योजनेमध्ये प्रामुख्याने खालबील मूलभूत सुविधाकरता अनुदान देय ठरेल पशुधनासाठी नवीन शेडचं बांधकाम चाऱ्याची पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी हे अनुदान आहे वैरण उत्पादनासाठी पाण्याच्या उपलब्धकरता विहीर बोरवेल ही घेऊ शकतो आपण या अनुदानामध्ये चारा कटाई करण्यासाठी विद्युत चलित काढवा यंत्र घेऊ शकतो मुरघास प्रकल्प काढू शकतो गांडूळखत निर्मिती प्रकल्प गोमूत्र शेण यापासून उत्पादन निर्मिती प्रकल्प विक्री केंद्र इत्यादी करू शकतो जुन्या शेडच्या दुरुस्तीकरता या योजनेमधनं अनुदान मिळणार नाही म्हणजे आपल्याकडे जर जुनं शेड असेल तर त्यामध्ये नवीन म्हणजे त्याचं रिपेअर करण्यासाठी यामध्ये अनुदान मिळणार नाही अशी ही, ही सगळी योजना आहे तर मित्रांनो जे जेही आत्ता आपण बघितल्याप्रमाणे यामध्ये एलिजिबल होऊ शकतो अर्ज करू शकतो त्यांनी ज अर्ज करायला हरकत नाही सहा तारीख लास्ट आहे आणखी एक मी वेबसाईटमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतोय की अप्लिकेशनचा फॉर्मॅट काय आहे हा सुद्धा वेबसाईटवर दिलेला आहे आणि हे जर आपण बघितलं तर तुम्ही बघत असाल अप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची परत एकदा आपण फास्टमध्ये उजळणी करूया गोवन सेवा केंद्रीय योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्थसंस्थेत धर्मायोजक यांच्याकडं नोंदणीकरण असल्याचं प्रमाणपत्र पाहिजे तीन वर्षाचा अनुभवाचं कागदपत्र पाहिजे गोशाळेमध्ये असलेलं पशुधन आवश्यक असले वैरण हे भाडेपट्टा किंवा स्वतःची जमीनचं डॉक्युमेंट पाहिजे आणि अनुदान रकमेच्या किमान दहा टक्के रक्कम म्हणजे पंचवीस लाखाच्या दहा टक्के म्हणजे अडीच लाख रुपये तुमची गुंतवणूकीची क्षमता आहे त्याच्यासाठीचे कागदपत्र पाहिजे आणि ऑडिट रिपोर्ट पाहिजे तीन वर्षाचे आणि शपथपत्र शपथपत्राचा नमुनासुद्धा वेबसाईटवर दिलेला आहे संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेले का डॉक्युमेंट पाहिजे आणि करारपत्र एवढे डॉक्युमेंट म्हणजे एकूण आठ डॉक्युमेंट आपल्याला घेऊन यामध्ये आपल्याकडं जे पशुधन अधिकारी पशुसंवर्धन अधिकारी आहेत म्हणजे ऑफिस आहे तिथं आपल्याला तो अर्ज करायचा आहे तर मित्रांनो हा ही सगळी माहिती कुठं उपलब्ध आहे तर ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा जाऊन हे सगळं बघू शकता यामध्ये तुम्ही कोणी एलिजिबल होत असाल तर नक्की अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या आणि ह्या अशा प्रकारची योजना महाराष्ट्र शासनातर्फे चालवली जाते ह्या गोष्टीची सुद्धा आपली माहिती करून घ्या आणि आपल्या मित्रांना सांगा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद